तर गोपीचंद पडळकर यांनी पवारांना सल्ला दिलाय, फार हुरळून जाऊ नका असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. पदवीधर निवडणुकीत 5 पैकी 3 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून महाविकास आघाडीतून आता गोपीचंद पडळकर त्याचबरोबर भाजपावरही टीका केली जाते. यालाच प्रतिउत्तर आता गोपीचंद पडळकर यांनी दिलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी पवारांना सल्ला दिलाय. विधानसभा येते, लोकसभा येते, एखादा विजय जर तुम्हाला मिळाला तर जास्त तुम्ही हुरळून जाण्याची पण काही गरज नाही. भारतीय जनता पार्टी जेव्हा विजय होतो तेव्हाही हुरळून जात नाही, तेव्हाही जमिनीवरती असतो. जेव्हा पराभव एखाद्या निवडणुकीमध्ये होतो तेव्हाही भारतीय जनता पार्टी त्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन करते, कशानं पराभव झाला याच्या तळापर्यंत जाते. आणि पार्टी आमची रेग्युलर काम करते, नेहमी काम करते. त्यामुळं अजितदादांनी भारतीय जनता पार्टीची चिंता करण्याची